नमस्कार, मी सागर जोशी. टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि मराठा आरक्षणासंदर्भात एक मोठी बातमी आहे. कुणबी नोंदी नसलेल्यांसाठी आता स्वतंत्र मराठा आरक्षण मिळेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. कुणबी नोंदी असलेल्यांना ओबीसीतूनच आरक्षण, स्वतंत्र आरक्षण नाही असं देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत ही मोठी घोषणा केली आहे. मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारकडे सादर करण्यात आलाय आणि कुणबी नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी आता स्वतंत्र आरक्षणाचा कायदा होणार आहे. टीव्ही 9 मराठीच्या बातमीवर आता एक प्रकारे शिक्कामोर्तबत झालाय. काल रात्री 8 वाजता टीव्ही 9 मराठीनं यासंदर्भातली बातमी दाखवली होती आणि आज मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या घोषणेमुळे या बातमीवर शिक्कामोर्तब झालंय. नाही, याच्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण आपण देताना जे तुम्ही म्हणाला ते कुणबी दाखल्यांचा विषय, ज्याच्या जुन्या नोंदी कुणबी आहेत 1967 पूर्वीच्या, त्या जुन्या नोंदीचा कायदा आहे पूर्वीचा, आपण काही नवीन केलेला नाही. आणि त्याप्रमाणे जुन्या नोंदी ज्या आहेत त्याचा वेगळा नियम आहे, कायदा आहे. आता हे मराठा आरक्षण जे आहे हे आरक्षण पूर्णपणे ज्यांना कुठल्याही नोंदी नाहीत आणि जे आपण पूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं त्याप्रमाणे हे आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. 1967 पूर्वीच्या ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार नाही, तर त्यांना आधीच्या नोंदीनुसारच आरक्षण असेल. 1967 पूर्वीच्या ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांच्यासाठी वेगळा नियम असणार आहे. ज्यांच्या कोणत्याही नोंदी नाहीत त्यांच्यासाठी मात्र मराठा आरक्षण असणार. पूर्वी मराठा समाजाला जे आरक्षण दिलं होतं त्यानुसार आरक्षण देण्याचा सरकारचा निर्णय आहे. आणि मराठा आरक्षणासंदर्भातील टीव्ही 9 मराठीच्या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झालंय. मराठा आरक्षणाचा 100% निर्णय जशाचा तसा घेतला गेलेला आहे. मराठा आरक्षण आणि अहवालाच्या बातमीवर सरकारनं मोहर उमटवली आहे. मागासवर्ग आयोगाचा अहवाल मराठ्यांच्याच बाजूनं आहे आणि अहवालामध्ये मराठा समाज मागास असल्याचं सिद्ध होत आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळणार, काल रात्री 8 वाजता टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली होती. आणि आज हा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आला आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार टीव्ही 9 मराठीच्या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे.